राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक आज महाराजांची मूर्ती काही वेगळीच भासते. हे तेज दिव्यत्वाला त्रिकाल दृष्टीची जोड मिळाल्यावर पुरे भास्कर महाराज. भास्करा, अरे किती विचार करशील. माणसाचं निम्म आयुष्य विचार करण्यातच निघून जात. विचार महत्वाचे आहेत, पण त्याही पेक्षा कृती फार महत्वाची आहे. विचारांना कृतीची जोड मिळाली नाही तर ते विचार निस्तेज ठरतात. उलट विचारांना कृतीची जोड मिळाली तर ज्ञानाचं तेज आपोआप आपल्या चेहऱ्यावर झळकू लागतं. होय महाराज. भास्करा, मला सांग काय. कोणताही रोग बरा करायचा असतो तर माणूस काय करतो. चांगल्या वैद्याकडे जाऊन आपण उपचार करून घेतो. बरोबर आहे, पण तो रोग बरा होत असताना चुकीच्या औषधाने दुसरी व्याधी जडली तर ती कायमची जडते आणि त्यावर कुठलाही उतारा आणि मात्रा लागू पडत नाही. महाराज, माणूस नेहमी हीच चूक करतो. त्याला तात्काळ परिणाम साधायचा असतो. माणूस कोणताही विचार न करता कुणाच्या तरी सांगण्याच्या आहारी जाऊन दुखणं कोणत्या प्रकारचं हे समजून न घेता, ते कोण बरं करू शकेल हे जाणून न घेता, नको त्या माणसाच्या आहारी जाऊन आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. मग संकट ओढवतं आणि निराशापत्री येते. महाराज, काग दचकलीस का अशी. मला खूप भीती वाटते हो. भीती कशाची. अहो म्हणजे मला नक्की काय होतंय, कसला आजार आहे हा. डॉक्टरही निदान करू शकले नाही, काय करणार काय होत आहे. खूप चांगली असतेस नेहमीप्रमाणे, पण अचानक काहीतरी संचारल्यासारखं वागतेस, आदळापट करतेस, घोगऱ्या आवाजात वाटेल ते बोलत असतेस कुणाला. तुझं तुलाच भान राहत नाही, परवा तर बाबांच्या अंगावरच धावून गेलीस. अहो पण मी खरं सांगते मला यातलं काहीच आठवत नाही. तेच तर कळत नाहीये ना काय होत आहे. अहो परवाचा प्रकार तुम्ही सांगितल्यापासून माझी तर मामांजींसमोर जायची हिंमतच होत नाही. हे बघ, घाबरू नकोस, बाबांनी तुझ्यावर राग धरलेला नाहीये, त्यांना माहिती आहे की तू आजारी असते. तसं नाही हो, पण उद्या मामांजींची साठी शांत करायची, घरात एवढा सोहळा, पणसा आणि भाऊजी पण यायचे, त्यांच्या समोर असा काही प्रकार घडायला नको, नाहीतर त्यांना काय वाटेल. हे बघ नंदा, असं काहीही होणार नाही. आपला गणू पण हल्ली माझ्याजवळ येत नाही हो. हिरवी माझा पदर धरून आई आई करणारा गणू आता माझ्यापासून जेव्हा चार हात लांब पडतो ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटतो.
असं वाटतं नको हे जीण. हे असलं जीण जिण्यापेक्षा मरण परवडलं. नंदा अरे बघ, असलं अभद्र बोलायचं नाही. आम्हाला हवी आहेस तू. गणू ये ना. गणू आई बोलवतीये ना. ये ना बाळा, मी काय नाही करणार तुला. बाबा बाबा, नंदाच्या वतीनं मी क्षमा माग. निदान आज तरी हा प्रकार घडायला नको होता. मी तरी सुनबाईला कसा दोष देऊ. अरे ती जाणून बुजून असं वागत नाही आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अजब आहे हे सगळं. अहो ताईंना एवढा त्रास होतोय आणि आम्हाला कोणी कळवलं देखील नाही. काय कळवणार भाऊजी, आणि कळवून काही फायदा होता. डॉक्टर वैद्य सगळ्यांना सांगून सगळ्यांना दाखवून पण यापैकी कुणीही नंदाच्या आजारावर निदान करू शकलेलं नाही. त्यात तुम्ही काय करणार होता. अहो तरी पण जावे बापू. अहो आमचं दुःख आमच्याकडे, म्हटलं तुम्हाला उगीचच का सहन करायला लावायचं. आता आमची मुलगी सुखात तुमच्या बरोबर नांदते, तिच्या सुखात उगीच कशाला मिठाचा खडा टाकायचा असं म्हणून आम्ही तुम्हाला कळवलं नाही. ठीक आहे, आता तरी कळालंय ना सगळं. अहो काहीतरी करायला हवं ना. माझ्या मते हा सारा प्रकार भानामतीचा वाटतो. जाऊ बापू. भाऊजी अहो काय बोलता तुम्ही. होय बापूराव. आणि आणि हा जर का भानमतीचा प्रकार असेल ना, तर ही भानमती एकच व्यक्ती दूर करू शकते. आणि ती व्यक्ती म्हणजे
गजानन महाराज। कोण हे गजानन महाराज? आणि त्यांना काय समजतं भूता खेता मधलं? त्यापेक्षा माझा ऐका, माझ्या ओळखीतले एक मांत्रिक आहे, सिद्धकर्मा बाबा। अहो सिद्धी प्राप्त आहे त्यांना, अहो कोणत्याही प्रकारच्या भूताला सहज वश करू शकतात। कुठे असतात हे सिद्धकर्मा बाबा? अगो वहिनी, अशी रडू नकोस ग, अशी रडू नकोस ग। हे सगळं नेमकं माझ्याच बाबतीत असं का होतंय? मला सांग, हे कधीपासून होतंय असं? नक्की काहीच सांगता येणार नाही, पण वंस मी खरं सांगते, जेव्हा जेव्हा हे असं काही होतं ना, त्यानंतर मी कशी वागते, कुणाकुणाला काय त्रास देते, मला मला खरंच काही आठवत नाही हो। ते सगळं खरंय ग, पण हे खूप भयंकर आहे। अशा परिस्थितीत तू एखाद्याचा जीवही घेऊ शकशील? ज्या पद्धतीने तू बाबांकडे रागाने बघत होतीस, ज्या पद्धतीने तू ओवाळणीचा ताट भिरकावून दिलंस, माझ्या तर जीवाचा थरकाप झालेला। हा आजार नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे। वेगळं म्हणजे? म्हणजे कोणत्याही आजाराचं जर निदान झालं नाही ना, तर तो आजार नसतोच मुळी। मग काय असतं? बाहेरची बाधा। बाहेरची बाधा? हो, भानामतीचा प्रकार असतो तू। भानामती? हो, म्हणजे तुझ्यावर कोणीतरी करणी केलीये, नाहीतर तुला एखाद्या भूतानं झाड केलंय आणि तुझ्या शरीराचा कब्जा घेतलाय त्याने। काय बोलताय तुम्ही? तू विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस, पण हेच खरंय, नाहीतर तू अशी झपाटल्यासारखी का वागशील? आणि तुला माहितीये, हे असं होतं ना तेव्हा तुझा आवाज पुरुषी झालेला असतो, तेव्हा तू नसतेसच, ते भूत असत ज्याने तुला झपाटलंय। पण सर असं बोलू नका, मला भीती वाटते। अगं तू कशाला घाबरतेस? आम्हाला घाबरायला हवं। अगं म्हणजे गणूची काळजी वाटते ग मला। गणूची? किती गोड पोरगा आहे ना तो। पण तुझ्यातल्या या संचारलेल्या भूतानं त्याचा बळी घेतला तर? शक्य नाहीये का सांग? तू तुझ्या सासऱ्यांच्याही अंगावर कशी धावून गेली होतीस, त्यांचा गळा पकडला होतास, आणि हा तर छोटा मुलगा आहे ग, त्याची काय शाश्वती? मला तर काहीच कळत नाही हो, माझ्या हातात काहीच नाहीये। तू काहीही करू नकोस, आम्ही करतो सगळं। म्हणजे तुझ्यातल्या या भूताला जाईपर्यंत ना, गणूला माझ्याकडेच राहू दे। आमच्याकडेच राहील तो। हा माझ्या
अहो हे कुठे घेऊन आलात तुम्ही मला? अहो सांगितलं ना भाऊजी तुम्हाला, अहो आपण मांत्रिकाला भेटायला आलोय. अहो पण हे फार काहीतरी गूढ वाटतंय. तुम्ही मला प्राचीन मंदिरात घेऊन जाणार होतात ना? होय, हेच ते प्राचीन मंदिर. बाबा सिद्धकर्माच्या वास्तव्याने याला गूढ वलय प्राप्त झालेलं आहे. आपल्यासाठी हे जग अपरिचित आहे, पण हे वास्तवातलं जग आहे. अहो इथे वशीकरण केलेल्या भूता केताप सोबत तांत्रिक मांत्रिक राहतात. अहो पण हे वातावरण फार भीतीदायक आहे. चला आपण इथून निघूया. चला चला. अहो असं काय करताय बापूराव, घाबरू नका, मी आहे ना. अहो आपण इथं काय हवापालट करायला आलोय? अहो तुमची जी समस्या आहे ना, त्याचं निवारण फक्त इथेच होऊ शकतं. हे फक्त सिद्धकर्मा बाबाच करू शकतात. अहो सिद्धकर्मा बाबांकडे तिन्ही लोकीची असुर पाणी भरतात. अहो तीन तप सिद्धकर्मा बाबांची सेवा केल्याशिवाय या असुरांना मुक्तीच मिळू शकत नाही. भगवान शंकरांचा वर प्राप्त झाला आहे सिद्धकर्मा बाबांना. खरंच? मग मी काय खोटं बोलतोय? घाबरू नका बाबा. बाबा आम्ही आलोय. बाबा बाबा बाबा. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चदे. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चदे. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चदे. जय महाकाली जय महाकाली. ओम ह्रीम जय महाकाली जय महाकाली. ओम ह्रीम क्लीम जय चामुंडे माते जय काली माते. बाबा 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 काय करतोस तो? शेगावचा गजानन त्रिकालज्ञानी आणि आम्ही बाबा 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 काय करतो? चल चालता होई तो थांब बाबा. तुला नाही घालवला, तुझ्या पाठीमागे 400 वर्षापूर्वीचा जो संबंध होता त्याला घालवला. काय संबंध? कुठे? जय काली माते जय चामुंडे माते. महाराज काय झालं? असंगाशी संघ आया. महाराज नका नका, त्याला जवळ करू नका, त्याचा हेतू स्वच्छ नाही. महाराज कुणाबद्दल बोलताय आपण? मलाच काहीतरी करायला हवं. बापूरावाला सूचना द्यायला हवी, त्याला संभाव्य धोक्याची जाणीव करून द्यायला हवी. गड गड गडात बोलते, गड गड गडात बोलते, गड गड गडात बोलते, गड गड गडात बोलते. अहो अगं एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तू? अहो त्या शेजारच्या जठारांकडून निरोप आला होता. त्यांच्या मुलाच्या तोंडातनं अचानक फेस यायला लागला आणि तो जमिनीवर गडाबडा लोळायला लागला. पण आपल्याकडे निरोप पाठवून आपण काय करणार होतो? त्यांच्या मुलाला एखाद्या वैद्य बुवांकडे किंवा महाराजांकडे घेऊन जायचं ना, ठणठणीत बरा झाला असता तो. अहो हा त्रास काही त्याला आत्ता होत नाहीये. गेले 2 महिने झाले त्याला हा त्रास होतोय. ते तर म्हणत होते की त्यांनी कित्येक वैद्य बोलवले पण गुण काही आला नाही. ठीक आहे मी घेऊन जातो त्या मुलाला महाराजांकडे. नको, ते नाही ऐकणार. का नाही ऐकणार? विश्वास नाहीये त्यांचा महाराजांवर. तुमच्या ओळखीचा कोणी मांत्रिक आहे का म्हणून विचारत होते मला. महाराजांवर विश्वास नसेल तर त्यांचं ते काय ते बघून घेतील. मांत्रिकाच्या नादी लागून आहे ती शेती फुंगून टाकतील आणि मुलालाही गमावतील. किती सहजासहजी बोलता आहो तुम्ही हे सगळं. शेजार धर्म म्हणून आपण त्यांची मदत नको का करायला? महाराजांच्या पलीकडे आपण जाऊ शकतो का? नाही नाही ना. मग अगं पूर्वी शेगावमध्ये कोणाला भूतबाधा व्हायची ना तर त्या व्यक्तीला श्रीपाद श्रीवल्लभांच्या गाणगापूर या श्रीक्षेत्री घेऊन जाण्यात यायचं. अगं पण महाराजांच्या रूपामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती सारखे स्वामी महाराज आपल्या शेगावमध्ये प्रकटले आणि भूतबाधा दूर करू लागले.
असे आहेत आपले गजानन महाराज. आता त्यांच्यावरच विश्वास नाही तर मग आपण काय बोलणार? असो, मी असं करतो, जठारांना भेटतो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, बघू काय होत. घाबरू नकोस, तुला बरं वाटत नाही म्हणून तर आपण इथं आलोय ना. काळजी करू नको बाबा, आता तुझ्या अंगातलं भूत बाहेर काढते. मला खूप भीती वाटते. घाबरू नको, मी आहे ना, बाबा आहेत ना. बाबा, तुला कळत आहे का की तुझी बायको नसून भूत आहे? काय प्रयत्न केला तरी तुझ्यासारख्या मीवी मांडणाऱ्या कवीचा मी सोडणार नाही. तिन्ही लोकांच्या असुरावर मी राज्य करतो. भाऊजी तर म्हणत होते की सिद्धकर्मा बाबा भूत उतरवण्यात पटायतात म्हणून. हे कधीही खोटं बोलणार नाहीत बापू, विश्वास ठेव. अरे डॉक्टरांवरच जर विश्वास नसेल तर त्यांनी दिलेल्या औषधालाही गुण येत नाही. असं करू नकोस रे. अगं हो, पण आपण मोठ्या विश्वासानेच नंदाला सिद्धकर्मा बाबांकडे नेलं होतं ना. आता त्याचा काही उपयोग झाला नाही म्हटल्यावर विश्वास डळमळणारच ना. अरे या अपयशाचं कारण काय सांगितलंय बाबांनी? न कळेल अशा शब्दात बरंच काही बोलले बाबा. हो, तेही स्वतः घाबरले होते हे जाणवलं मला. त्यांच्या बोलण्यातनं मला फक्त एवढाच अर्थबोध झाला की नंदाला झपाटलेलं जे भूत आहे ते अत्यंत सशक्त आहे, ते असं सहजासहजी निघणारच नाही. आणि ते जर का काढायचं असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील, म्हणजे खर्चही भरपूर. खर्च हवा तेवढा होऊ दे रे, पण आपलं माणूस बरं झालं की झालं. बरं, जावई बापूंचं काय म्हणणं आहे यावर? जावई बापू ते तर देवापेक्षाही श्रेष्ठ मानतात बाबांना. त्यांचं तर एवढंच म्हणणं आहे की बाबांवर विश्वास ठेवा, धीर धरा. बापूराव, इतकं गरीब असणं चांगलं नाही. आपली मतं स्पष्टपणे मांडावी, नाही मांडली तर इतरांच्या कुविचारांना आपल्या आयुष्यावर अधिराज्य गाजवण्याची परवानगी देण्यासारखं आहे. बापूराव, तू आमच्याकडे यावंस म्हणून पुन्हा पुन्हा तुला संकेत देत आहोत, पण त्याकडे तू साप दुर्लक्ष करतो आहे. गण गण गणात बोल, गण गण गणात बोलते, गण गण गणात. वहिनी, अगं माझी तर हिम्मतच होत नव्हती, पण कसा बसा धीर एकवटून आली आहे मी. बोलावंस, ठीक आहे मी आता. बापूकडून सिद्धकर्मा बाबांकडे झालेला प्रकार कळला. पण आत्ता तुला त्यातलं काहीच आठवत नसेल ना? नाही.
यांनी येताना वाटेत सगळा प्रकार सांगितला मला. सांगितलाय ना बघ, म्हणजे सिद्धकर्मा बाबांचाही त्या भूतापुढे काही निभाव लागला नाही. मग आमची काय गत ग? खरंय तुमचं. खरंय ना? मग गणूला माझ्याकडे न्यायची परवानगी दे ना ग. वंस, मला जर दोन मुलं असती ना तर त्यातलं एक मूल मी आनंदाने तुम्हाला दत्तक दिलं असतं. वहिनी वंस, तुमची कूस उजवू शकली नाही याचं मलाही खूप वाईट वाटतं. पण पण गणू ही आमचा एकुलता एक मुलगा आहे हो, आणि मी त्याच्यापासून वेगळं नाही राहू शकत. वहिनी वंस, तुम्ही मला आग्रह करू नका, नाहीतर नाहीतर मला भूतांनी झपाटले किंवा माझ्यावर कुणीतरी करणी केली असंच तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना? हो. मग मग मला त्यातली दुसरी गोष्ट आता खरी वाटायला लागली की माझ्यावर करणी केली गेली. आणि ती तुम्ही केली आहे कारण तुम्हाला गणू हवाय. सिद्धकर्मा बाबा नंदाला झालेली भूतबाधा दूर करतील अशी खात्री दिली आहे भाऊजींनी. परंतु पहिल्याच प्रयत्नात तरी सिद्धकर्मा बाबा सपशेल अपयशी ठरले. अलक्ष निरंजन, अलक्ष निरंजन. महाराज, भिक्षा हवी असल्यास थोड्या वेळ थांबा, मी माझ्या पत्नीला बोलवतो. आम्हास भिक्षा नको, तुला तुझ्या समस्येतून सोडवण्यासाठी आम्ही आलो आहोत. महाराज, आम्ही जाणतो मुला तुझी कांता भूतबाधेनं पीडित आहे. होय महाराज. तिला त्यातून मुक्त करण्यासाठी तुला शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनाला जावं लागेल. तुला इच्छित फळप्राप्ती होईल. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. गजानन महाराज. सासरे बुवा, अहो एवढी चिंता करू नका. हे पहा, माणसांमध्ये काही माणसं खाष्ट असतात, तशी भूतामध्ये पण काही भूत खाष्ट असतात. पहा, ती सहजासहजी ताब्यात येत नाहीत, पण मला खात्री आहे सिद्धकर्मा बाबा त्या भूतावर आपलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित करतील. मान्य आहे व जावई बापू, पण त्यांच्या प्रयत्नात ते माझ्या सुनेचे हाल करतील ना, ते मला काही पाहवणार नाही. अहो तसं नाही, आमचंही तुमच्या सुनेशी काही नातं आहे ना, आम्हाला त्यांची काळजी आहे ना. खरं बाबा, बाबा काय रे बापू? तुम्ही नंदाला घेऊन गजानन महाराजांकडे जायचं म्हणत होतात ना, हेच आता एक साधू पुरुष सांगून गेले. काय? हो अहो, त्यांना मी आपली समस्या सांगितली नाही, पण त्यांनी ती लगेच ताडली आणि भिक्षाही न घेता सरळ निघून गेले. बाबा, आपण नंदाला घेऊन गजानन महाराजांकडेच जाऊया. बापराव, वेडे आहात का तुम्ही भाऊजी? अहो, एका प्रयत्नात जे सिद्धकर्मा बाबांना शक्य नाही झालं ते गजानन महाराज कसे करणार? ना त्यांच्याकडे तंत्राची शक्ती ना मंत्राची शक्ती. भूत उतरायचं काम हे मांत्रिकाचं काम, ज्याचं काम त्यालाच करू द्या. अहो पण भाऊजी, हे पहा, माझं एकदा ऐका, फक्त एक शेवटचा प्रयत्न करू द्या सिद्धकर्मा बाबांना. त्यात जर यश नाही आलं तर तुम्ही खुशाल घेऊन जा गजानन महाराजांकडे नंदाला, माझं काहीही म्हणणं नसेल. ठीक आहे जावई बापू, तुमच्या मर्जीप्रमाणे होऊन देत. मूर्ख, अति मूर्ख, मूर्ख लेखाचा. मला काही बोलले की काय? आमच्याकडे येण्यासाठी आम्ही त्याला संकेत देतोय, पण या मूर्खाला समजत नाही. महाराज. काय? मी नंतर येऊ का? नाही बोल. आपण दिलेल्या तीर्थप्राशनानं त्या जठराच्या मुलाची भूतबाधा दूर झाली हे सांगायला आलो होतो. हे जाऊन त्या मूर्खाला सांग. कोणाला महाराज?
मूर्खाला नाव नसतं. महाराज जाऊन सांगायचं तर मग कुणाला सांगू मी? नाही, तू जाऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही. त्या मूर्खाला करायचंय तेवढं मूर्खपणा करून दे. त्याच्या उद्धाराची वेळ आली की आम्हीच जाऊ स्वतः. आता तुझी सुटका नाही, सुटका नाही तुझी आता. आता आम्हाला जायला, बापूरावाचा उद्धार करण्याची वेळ आली. महाराज वाचवा, दया करा महाराज, वाचवा. गणगणगणात बोलते, 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 गणगणगणात. सुमती, मला या मुलीची काळजी वाटते ग. अगं असं कोणतं पाप हिच्या हातून झालं होतं की हिला ही भूतबाधा व्हावी? मी तरी काय सांगू आता बाबा, मला काळजी वाटते ना ती गणूची. आता तू गणूला घेऊन जायचा आग्रह का धरलायस हे मला चांगलं ठाऊक आहे बरं का बाबा. आता तू गणूची आत्या आहेस, नंदाच्या हातून गणूच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं तुला वाटतंय हे जरी खरं असलं तरी देखील यापेक्षा मोठं कारण म्हणजे आता नशिबानं तुला मुलबाळ नाही, त्यामुळे गणू तुला हवाय, हो ना? हो बाबा, सध्या तरी वहिनी गणूचा सांभाळ करण्यास असमर्थ आहे. तेव्हा मी जर गणूला माझ्या घरी घेऊन जात असेल आणि जर मला आई होण्याचं भाग्य लाभणार असेल काही काळापुरतं का होईना, तर काही बिघडणार आहे का? घडणार नाही ग, पण सुनबाई पाया पडते मामा. औक्षवंत हो, औक्षवंत हो. राहू दे, राहू दे. सुनबाई, बापू. बाबा, नंदाला झालेली भूतबाधा आता दूर झाली. खरंच? हो, पण ती सिद्धकर्मा बाबांमुळे नाही. मग? तर नंदाला झालेली भूतबाधा दूर केली आहे ती शेगावीच्या गजानन महाराजांनी. अरे अरे, पण हा चमत्कार घडला कुठे आणि कसा? कारण तुम्ही तर सुनबाईला घेऊन सिद्धकर्मा बाबांकडे गेला होतात ना? सांगतो, सगळं सांगतो. बापूराव खरा संत आणि विपरीत परिस्थितीत सापडलेल्या लोकांकडून पैसे उकळणारा लबाड यांच्यातील फरक ओळखायला शिक. अनेक वेळा सावध करण्याचा प्रयत्न केला पण. बघ वहिनी, म्हणजे भूताने तुला पछाडलं हे खरं होतं तर, पण सुरुवातीला तू हे मान्य करायलाच तयार नव्हतीस. वंस,
महाराजांनी ज्याचं अस्तित्व मान्य केलं त्याचं अस्तित्व मी कसं काय अमान्य करू शकेन. महाराज म्हणाले, निसर्गात चांगल्या शक्ती आहेत तशा वाईटही शक्ती आहेत. आम्ही त्यांचं अस्तित्व मान्य करतो. परमेश्वर दिसत नाही पण परमेश्वराचं अस्तित्व आहे, तसंच वाईट गोष्टींचंही अस्तित्व आहे. बाबा बाबा, आज मी मुक्त झाले. गजानन महाराजांनी मला भूतबाधेतून मुक्त केलं, पण त्याचं श्रेय मात्र त्यांनी घेतलं नाही. मी काय केलं? मी काहीच केलं नाही. हिच्या मनातला परमेश्वर फक्त जागा केला. एकदा मनातला परमेश्वर जागा झाला की कुठल्याही पिशाचाचा त्याच्यापुढे निभाव लागत नाही. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते. जो देव असतो तो माणसा माणसांच्या हृदयातील देव दाखवू शकतो. आपण देव आहात महाराज, आपण देव आहात. गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते. भूत ही वाईट प्रवृत्ती आहे असं मानलं तर वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी ढोंगी साधू मांत्रिकांचा आधार घेऊन फसू नये. सद्गुरूच वाईटाचा नायनाट करू शकतात. अशा वेळी सद्गुरूंची कास धरावी.